पुणेकरांना दोन वेळ पाणी मिळणार पाणी कपात होणार नाही अशा फक्त घोषणा करून पालिकेतील सत्ताधारी आणि जलसंपदा मंत्री पालकमंत्री वेळ मारून नेत आहेत पण पुणेकरांना सद्यस्थितीला अघोषित पाणी टंचाईला सामोरं जावं लागते याचाच प्रत्यय आता उपनगरासोबत शहरातील लोकांनाही येऊ लागल्याने नागरिक सुद्धा आता वैतागले आहेत दररोज शहराला तेराशे पन्नास एम एल डी पाणी पुरवठा करण्यात येत होता आता मात्र जलसंपदा खाते पुणेकरांना पाणी देण्यावर आहे त्यामुळे शहराचा पुरवठा झाला असून उपनगर शहरात ही आता टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय विशेषतः शहरातील शिवाजीनगर परिसरात तर अनेक हॉस्टेल शाळा आहेत त्यांनाही पाणी पुरवत नाही त्यामुळे कधी न बाहेर पडणारे उच्च वस्तीतील नागरिक हे नगरसेवकांच्या पायऱ्या झिजवू लागलेत काहींनी तर घरात आंघोळच केली नसल्याचं सांगत पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे गुरुवारी अचानक पाणी गेलं तेव्हापासनं गेले तीन दिवस आम्हाला पाणी आलेलं नाही आहे आज अतिशय कमी दाबाने आणि थोडं पाणी आलं आमच्या घरात छोटी मुलं आहेत आम्ही जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे आम्हाला अजिबात पाणी पुरत नाही काल तर कोणी आम्ही आंघोळी पण केलं नाहीत म्हणून आम्ही रस्त्यावर आलो सगळेजण आणि तक्रारी सांगायला आलो आहेत मग शेवटी आज आम्ही टँकर पाठवलं होतं आम्हाला पण तरी पण किती दिवस टँकर घेणार ना आणि टँकर काही पुरेसं होत नाही मग त्यामुळे खरी पाण्याची अडचण आहे ती सुटली पाहिजे आमची अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे भाजपचे नगरसेवक हे आता हातबल झालेत शिवाजीनगर परिसरातील भाजपच्या नगरसेविका ज्योत्सना सामोरं जावं लागत असून नागरिकांना आश्वासन देण्यापलीकडे ते सुद्धा काही करू शकले नाहीत तर दुसरीकडे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांनी या पाणी प्रश्नावर कागदी घोडे नाचवले असून पुणेकरांची पाणी कपात होणार नसल्याचं स्पष्ट केलंय आता तुम्ही या पाणी टनचा तीन दिवस झाले बऱ्याच ठिकाणी माझ्या प्रभावामध्ये पाणी आलेलं नाहीये घरपुरे कॉलनीत अजिबात पाणी नाहीये पोलीस लाईन मध्ये काही ठिकाणी पाणी नाहीये रेव्हेन्यू कॉलनीत तर दोन तीन दिवस झाले एक थेंबरही पाणी आलेलं नाही आहे तर त्याच्यावर उपाययोजना म्हणून मी अनेक ठिकाणी टँकर्स पाठवले आहेत सी ओ पीचं जे हॉस्टेल आहे तिथे जवळजवळ तीन हजार विद्यार्थी राहतात त्यांनासुद्धा मध्ये मी अनेक टँकर्स पाठवले नागरिक नागरिकांचा प्रचंड रोष आहे नागरिक अतिशय अस्वस्थ आहेत याचं कारण असं आहे की पाणी हे अत्यावश्यक गोष्ट आहे मागील वर्षी टेमघर धरण गळत असल्याने त्याची दुरुस्ती करण्याचं काम सुरू झालं पण दुरुस्त होईल ते धरण कसले अखेर या वर्षीही परत धरणाच्या तळाचं काम करण्यासाठी दुसऱ्यांदा धरण खाली करावं लागलं जरी पालकमंत्री महापौर मतदानापोटी जर पाणी कपात होणार नाही असं जरी म्हणत असले तरी पुणेकरांना येत्या जूनपर्यंत तरी अघोषित पाणी कपातीला सामोरं जावं लागणार हे मात्र नक्की प्रतिनिधी शनाया शेख दिनमान न्यूज पुणे